कुलस्वामी खंडेराया देवस्थान नळावणे विकासाच्या प्रतीक्षेत। 350 वर्षापूर्वीचे कुलदैवत खंडेरायाचे मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। देवस्थान कमिटी स्थापन झाली। त्या माध्यमातून गावचे ग्रामस्थ व बाहेरील भक्तमंडळींनी यांच्या सहकार्यातून सुंदर मंदिर उभारले। परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण देखील पूर्ण झाले। परंतु परिसर विकास खुंटला गेला, कारण सर्व जमीन वनखात्याची असल्याने ना रस्ता करण्यासाठी निधी मिळत होता, ना भक्तनिवास उभारण्यासाठी जागा मिळत होती। या देवस्थानला कवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे नेहमी प्रयत्नशील असतात, परंतु सरकारची उदासीनता यामधून दिसून येत आहे। आमचं देवस्थान स्वयंभू असून आम्हाला या देवस्थानचा विकास करायचा आहे। मायबाप सरकारने याकडे लक्ष द्यावं व आम्हाला ती 5 एकराची जागा मिळवून द्यावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं बाळासाहेब गगे यांनी मागणी केली आहे। कुलस्वामी खंडेराया देवस्थान नळावणे हजारो भक्तांचं कुलदैवत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत नळवणे गावचं ग्रामदैवत कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेरायाच्या वास्तव्यांनी पुनीत झालेल्या ह्या नळवणे नगरीमध्ये हे श्री कुलस्वामीचं जे मंदिर आहे गडावरती, हे मंदिर 350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। आणि ह्या जे तीर्थक्षेत्र आहे त्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याची अशी आख्यायिका आहे, श्री कुलस्वामी खंडेराय जेजुरीवरून बानूच्या प्रेमापोटी ज्या वेळेला चंदनपुरीला खंडेराय बानूच्या घरी चाकरी केली आणि त्यानंतर बानूबरोबर जो विवाह सोहळा संपन्न झाला तो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे नळदुर्ग हे श्री कुलस्वामी खंडेरायाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी हा विवाह संपन्न झाला। आणि विवाह संपन्न झाल्यानंतर कुलस्वामी खंडेराय बानूला घेऊन जेजुरीकडे प्रयाण करत असताना ह्या नळवणेच्या गडावरती तिथे वास्तव्यास राहून शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यानंतर श्री कुलस्वामी खंडेराय बानूला घेऊन जेजुरीकडे त्यांनी प्रस्थान केलं। असं हे अतिशय पवित्र असं ठिकाण हे श्री कुलस्वामी खंडेरायाचं, ज्यांनी स्वतः शिवलिंगाची स्थापना केली आणि असं प्राचीन असं मंदिर त्या निमित्तानं पूर्वीच्या काळी भाविकांनी उभारलेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मंदिराची पडझड झाली आणि 2006 साली ग्रामस्थांनी आणि मुंबईकरांनी पुणेकरांनी आणि भाविकांच्या सहभागातून त्यांच्या दातृत्वातून हे भव्य दिव्य असं मंदिर आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला। सुवर्ण कलशारोहण त्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। असा हा सोहळा न भूतो न भविष्यती असा सोहळा संपन्न झाला। आणि त्यानंतर गावाने एक देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्याचा एक जो मानस ठेवला आणि त्या अनुषंगाने 2013 साली खऱ्या अर्थाने देवस्थान ट्रस्ट स्थापन होऊन तिथून पुढे तो देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गडाचा विकासाला सुरुवात झाली। आपण ह्या व्हिडिओद्वारे बघितलेच असेल की असा सुंदर नयनरम्य असा परिसर आता सध्या ह्या गडावरती आहे। पाण्याची व्यवस्था आहे, पाणी नव्हतं पूर्वीच्या काळी, आता पाणी 24 तास 365 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे भाविकांना भक्तिनिवास, कुणी मुक्कामाला आलं तर त्याची छोटंसं भक्तिनिवास तिथे देवस्थानी उभारलेलं आहे। आणि अतिशय रम्य असा परिसर, हिरवळ असा नयनरम्य परिसर जो उभारण्याचं काम ग्रामस्थांच्या मदतीने देवस्थानने आतापर्यंत केलेलं आहे। परंतु हे जे करत असताना आज देवस्थानला खऱ्या अर्थाने शासनाच्या निधीची गरज आहे
आणि भाविकांच्या बऱ्याच गैरसोयी होतात, कारण राहण्याची व्यवस्था नाही। म्हणून या ठिकाणी क दर्जाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु हे मंदिर परिसर संपूर्ण वन खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळं आम्हाला जागेची उपलब्धता झाली नाही आणि त्यामुळे क दर्जाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा अद्यापही मिळालेला नाही। आणि या अनुषंगाने मी एकच सांगेल की आम्ही शासन दरबारी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, तालुक्याचे आमदार, खासदार सर्वांना आम्ही भेटून आतापर्यंत भरपूर असे प्रयत्न केले, पण असा योग्य असा आम्हाला सकारात्मक जो आम्हाला जी सकारात्मक भूमिका अजून कोणाकडूनही आम्हाला प्राप्त झाली नाही। त्यामुळे जागे अभावी आज आमच्या मंदिराचा मंदिर परिसर विकासाचा प्रश्न असाच प्रलंबित आहे। त्यामुळे पुढील विकास जो व्हायचा असेल तर आम्हाला किमान 5 एकर जागेची आवश्यकता आहे। तर आपल्या माध्यमातून मी एवढीच प्रशासनाला विनंती करेन की आपण, आणि त्यात प्रशासनच नव्हे तर ह्या आमच्या गावचे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे आमच्या जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांना आमची एकच विनंती आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला एक 5 एकर, किमान 5 एकर जागा या देवस्थानला विकासासाठी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर हा जागेचा प्रश्न सुटावा अशी आमची ग्रामस्थांची आणि देवस्थांची नम्र विनंती आहे। आणि या कुलस्वामी खंडेरायाचं हे सर्व सांगत असताना आवर्जून सांगावं असं वाटतं की आज ह्या कुलस्वामीची चैत्र पौर्णिमेची यात्रा, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी असेल, असे 2 मोठे महोत्सव इथे हजारोच्या संख्येने संपन्न होत असतात। महाराष्ट्रातून हजारो भाविक इथे येत असतात आणि त्या भाविकांची सोयीसाठी आम्ही अपुरे पडतोय। केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे आम्हाला पुढचा विकास करता येत नाही, म्हणून आम्हाला परत एकदा मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की आपण यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला जागेचा प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। आम्ही तर प्रयत्नशील आहोतच, पण आपलंही सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। आणि हे सर्व करत असताना आज या गडावरती तालुक्यातून नव्हे तर अनेक जिल्ह्यातून सहली, शाळेच्या सहली येतात, इतकं नयनरम्य ठिकाण हे आहे। मी भाविकांना तालुक्यातील नव्हे, जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना एक विनंती करेन, भाविकांना एक विनंती करेल आणि विनम्र आव्हान करतो की या स्थळाला आपण अवश्य भेट द्या। इथे आल्यानंतर आपल्याला नयनरम्य असं ठिकाण आपल्याला बघायला मिळेल, ते एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्धीस येत आहे। आणि असं निसर्ग, आणि आता पावसाळ्यामध्ये तर निसर्ग इतका नयनरम्य निसर्ग आहे की सह्याद्रीच्या ह्या रांगेमध्ये असलेलं एक गाव आणि त्यामध्ये ह्या हा जो गड आहे हा सह्याद्रीच्या रांगेमध्ये असल्यामुळे कायम निसर्गामध्ये अगदी पावसाळ्याचे 3-4 महिने अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण आहे। आपण सर्वांनी भेट द्यावी आणि ह्या देवस्थानला अवश्य भेट द्या अशी मी देवस्थानच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। धन्यवाद। जय मल्हार।